हाय फ्रेंड्स, मी स्नेहा। आज आपण या व्हिडिओमध्ये शब्दांच्या जातीचा अभ्यास करणार आहोत। हा व्हिडिओ फक्त शब्दांच्या जातीची तोंड ओळख इतकाच मर्यादित आहे, कारण हा व्हिडिओ मी 5 to 8 स्टँडर्डच्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून बनवलेला आहे, जो या विद्यार्थ्यांना फार महत्वाचा आहे। शब्दांच्या जाती कशा ओळखाव्या इथपर्यंतच हा मर्यादित आहे। त्याचे डिटेल्स व्हिडिओ नंतर पुढे मी या चॅनलवरती नक्की टाकेनच। सुरुवात करूया आपण शब्दांच्या जाती। आपली भाषा अनेक वाक्यांनी बनलेली असते। वाक्य हे शब्दांचे बनलेले असते। संपूर्ण अर्थाच्या शब्द समूहाला वाक्य असं म्हणतात। उदाहरणार्थ, सकाळी बाळ दूध हा एक शब्द समूह आहे, पण सकाळी बाळ दूध पिते या शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे, म्हणून हे वाक्य आहे। आणि वाक्यामध्ये हे जे शब्द आहे, या प्रत्येक शब्दाचं काही ना काहीतरी काम आहे, आणि त्यांच्या विविध कामांवरून त्या प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी नाव आहे। सो वाक्यात येणाऱ्या शब्दांचे 8 प्रकार आहेत, आणि यांना शब्दांच्या जाती असं म्हणतात। हा व्हिडिओ इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये नक्कीच हिंदीमधून एक्सप्लेन मी नक्की करेन। सो हमारी जो लँग्वेज है वो बहुत सारे सेंटेन्स से बनी हुई है, और ये सेंटेन्स अनेक वर्ड से बना हुआ है। संपूर्ण अर्थ जिस शब्द समूह को प्राप्त होता है उसे वाक्य कहा जाता है, और ये वाक्य में हर कोई वर्ड कुछ ना कुछ काम करता है, और ये जो काम है उनके हिसाब से इनकी कुछ ना कुछ नाम होते हैं। सो ये जो है वो उन्हें ही शब्दों के जाति कहा जाता है, और ये 8 प्रकार के है। शब्दांच्या जाती 8 प्रकार चे। पहला है सव्यय मीन्स विकारी, और सेकेंड में है अव्यय मीन्स अविकारी। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ये विकारी है, और क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोग्य अव्यय ये अविकारी है। शब्दांच्या पहिल्या 4 जातींना सव्यय किंवा अविकारी असं म्हणतात, कारण याच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकतो, आणि हा बदल लिंग, वचन, विभक्ती याच्यामुळे होतो। और जो दुसरे है 4 जाती जो अव्यय है उनमें कोई भी चेंजेस नहीं होते, और इनका मूल रूप वैसे के वैसा रहता है। सव्यय में कुछ ना कुछ बदल होता है, इसीलिए उनको सव्यय कहा जाता है। अव्यय में कोई भी बदल नहीं होता। फर्स्ट है नाम। नाम मीन्स नाउन। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असणाऱ्या कोणत्याही वस्तूला, मनाच्या स्थितीला, तसेच आपल्यातील गुणांना आपण ज्या नावाने संबोधतो त्या सर्व नावांना नाम असं म्हणतात। मतलब प्रत्यक्ष दिखने वाले या फिर अप्रत्यक्ष ऐसी कोई भी वस्तु, मन की स्थिति, अपने गुण, इनको किसी भी नाम से अगर हम पुकारते हैं तो उस नाम को नाम कहा जाता है। उदाहरणार्थ, मुलगा, राजू, आनंदी, हिमाचल इत्यादि। वैसे तो नाम के 5 प्रकार है, लेकिन जो हमें एग्जाम में पूछे जाते हैं वो 3 प्रकार ही है, इसके लिए मैं इनके बारे में ही बता रही हूँ। सामान्य नाम मीन्स कॉमन नाउन, विशेष नाम मीन्स प्रॉपर नाउन, भाववाचक नाम मीन्स एब्स्ट्रैक्ट नाउन। सामान्य नाम मतलब कोई भी एक ही जाति के, मुलगा, पर्वत, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नद्या, ये सब एक ही जाति के बहुत सारे शब्द, वो हुआ सामान्य नाम। विशेष नाम मतलब अगर उन सामान्य में से अगर मैं किसी का पर्टिकुलर एक नाम लेती हूँ, सर्वसामान्य जाति मतलब कुठला तरी एखाद्याचं मी पर्टिक्युलर नाव घेते तर ते विशेष नाम आहे। आणि भाववाचक, भाव मीन्स मनातले गुण। सो जो हमारे मन के गुण है वो है प्रामाणिक, आनंदी, हुशारी, ये सब हमारे मन के गुण है, तो ये हुआ भाववाचक नाम। सामान्य नाम मीन्स कॉमन नाउन, विशेष नाम मीन्स उसका पर्टिकुलर कोई नाम। फॉर एग्जाम्पल, अगर मैं ऐसा कहूँ कि मुझे क्रिकेटर पसंद है तो ये क्रिकेट हुआ सामान्य नाम, लेकिन मुझे सचिन तेंदुलकर पसंद है तो सचिन तेंदुलकर ये हुआ विशेष नाम। नेक्स्ट है सर्वनाम। सर्वनाम मीन्स प्रोनाउन। नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। नाम के बदले में आने वाले वर्ड को सर्वनाम कहा जाता है। उदाहरणार्थ, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, जे, आपण, स्वतः, कोण, काय इत्यादी सगळे सर्वनाम आहे। उदाहरणार्थ, राधा शाळेत जाते, राधा अभ्यास करते, राधा हुशार आहे, राधा खूप चांगली खेळते। मी सतत राधा 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 हा शब्द म्हणण्यापेक्षा राधा हे नाउन आहे, त्या नाउन ऐवजी मी राधाच्या ऐवजी ती हा शब्द वापरला,
राधा शाळेत जाते, ती अभ्यास करते. सो नाउनच्या बदल्यामध्ये जो शब्द मी वापरला नाम के बारे में, मतलब यहाँ राधा के बारे में, बदले में मैंने ती ये वर्ड यूज किया है, तो नाउन के बदले में आने वाला जो वर्ड है वो है सर्वनाम. नेक्स्ट है विशेषण, मीन्स एडजेक्टिव. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. मतलब नाम के बारे में अधिक जानकारी देने वाला जो भी वर्ड है उसे विशेषण कहते हैं. उदाहरणार्थ लाल गुलाब मला आवडतो, अभी गुलाब ये नाउन हुआ, उसके बारे में एक्स्ट्रा जानकारी क्या है, तो लाल. शूर लक्ष्मीबाईंचे सर्वांनीच कौतुक केले, तो लक्ष्मीबाई ये नाम हुआ, उनके बारे में एक्स्ट्रा जानकारी क्या है, तो ये वो शूर थी, तो शूर और लाल ये हुआ एडजेक्टिव, मीन्स विशेषण. हिरवीगार झाड, याच्यामध्ये झाड हे नाम आहे आणि नामाबद्दल एक्स्ट्रा माहिती काय, हिरवीगार, तर हिरवीगार हे झालं विशेषण. पांढरे शुभ्र दात, दात हे नाउन झालं, नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती काय, तर पांढरे शुभ्र, तो पांढरे शुभ्र हुआ विशेषण. और ये सब हुए विशेषण. नेक्स्ट है क्रियापद, क्रियापद मीन्स वर्ब. जे पद वाक्याचा अर्थ पूर्ण करते त्यास क्रियापद असं म्हणतात, आणि या क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो. मतलब वो क्रियावाचक शब्द, उसमें कोई भी क्रिया होनी चाहिए जिस क्रिया से हमें वाक्य का अर्थ कंप्लीट होता है. शेतकरी शेतात जातो, तर जातो हे झालं क्रियापद. मी गाणे गाते, गाते हे झालं क्रियापद, कारण या दोन्ही शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मतलब जिस शब्द से वाक्य कंप्लीट होता है, उनका मीनिंग कंप्लीट होता है, उस शब्द को वर्ब कहते हैं. मी अभ्यास करते, तो करते इस वर्ड से वाक्य का अर्थ कंप्लीट हुआ, इसके लिए ये क्रियापद है. तो जातो, गाते, खाते, करते, ये सब हुए वर्ब. नेक्स्ट है अव्यय, अविकारी. क्रिया विशेषण अव्यय एडवर्ब. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. यामधून स्थळ, काळ, विध आणि परिमाण यांचा बोध होतो. क्रियापदाबद्दल अधिक माहिती, जसं नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात, आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. सो हे किती प्रकार आहेत, तर चार: रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक, स्थानवाचक, परिमाणवाचक. हे जर तुम्ही समजून नाही घेतलं हे प्रकार, तर क्रियाविशेषण अव्यय ओळखण्यासाठी कठीण होतं. म्हणून या चारही प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत, पण परीक्षेमध्ये हे प्रकार नेमके कोणते आहे हे लिहिण्याची गरज नाही. जसं नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो, तसंच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो. क्रियापद के बारे में ज्यादा जानकारी देने वाला जो भी शब्द है वो क्रियाविशेषण अव्यय है. फॉर एक्झाम्पल, फुलपाखरे फुलांवर अलगदपणे उडतात, गाडी जलद गतीने धावते. आता फर्स्ट सेंटेंस मध्ये फुलपाखरे फुलांवर अलगदपणे उडतात, इसमें क्रियापद कौन सा है, तो उडतात. उडतात हे क्रियापद आहे, त्याला क्वेश्चन विचारा की कशी उडतात, तर अलगदपणे. सो अलगदपणे हे झालं क्रियाविशेषण अव्यय. हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय का, कारण ह्याच्यामध्ये कुठली ना कुठली तरी मेथड आहे. फुलपाखरे फुलांवर अलगदपणे उडतात, ह्याच्यामध्ये अलगदपणे, ह्याच्यामध्ये एखादी लीप दिसते, म्हणून अलगदपणे हे क्रियाविशेषण अव्यय. गाडी जलद गतीने धावते, गाडी कशी धावते, जलद गतीने धावते, तर जलद गती हे झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. नेक्स्ट आहे काल मंदिरात गर्दी होती, मी उद्या गावी जाईन. ह्याच्यामध्ये काल आणि उद्या याच्यावरून काळ समजला जातो. गर्दी कधी होती, काल. गावी कधी जाणार, उद्या. म्हणजे क्रियापदाला अगर हम वर्ब को कुछ क्वेश्चन पूछे तो जो आंसर मिलता है वो क्रियाविशेषण अव्यय हुआ. मतलब क्रियापद के बारे में ज्यादा जानकारी देने वाला वर्ड ये क्रियाविशेषण अव्यय है. नेक्स्ट है आत या आणि शांत बसा, तिकडे जाऊ नका. सो आत और तिकडे, इसमें किसी भी प्लेस के बारे में हमें पता चलता है, कहाँ बैठना है, आत. तो आत हुआ स्थानवाचक क्रियाविशेषण अव्यय. कुठे जाऊ नका, कहाँ जाना नहीं है, तिकडे. मग तिकडे झालं स्थानवाचक क्रियाविशेषण अव्यय. नेक्स्ट है खूप वाचा, ज्ञान मिळवा. कमी पैसे खर्च करण्याची सवय असावी. इथे झालं परिमाणवाचक. परिमाण म्हणजे खूप कमी, याच्यामध्ये क्वांटिटी घडते. इसमें हमें खूप कमी इन वर्ड से हमें क्वांटिटी के बारे में पता होता है. कसली किती, काय वाढवा, सॉरी किती वाढवा,
म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, क्रियापद के वो जब क्वेश्चन पूछते हैं, जब वो आंसर आता है वो क्रिया विशेषण अव्यय है। एखादी मेथड असेल तर रीतिवाचक, अगर उसमें कोई टाइम के बारे में है तो कालवाचक, अगर प्लेस के बारे में हमें जानकारी मिलती है तो स्थानवाचक, और क्वांटिटी के बारे में अगर हमें जानकारी मिलती है तो वो है परिमाणवाचक। तो ये हुए क्रिया विशेषण के अव्यय के प्रकार। नेक्स्ट है शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्यय मीन्स प्रीपोजिशन, शब्द मीन्स वर्ड और योग मीन्स जोडून येणे, जुळून येणे। सो नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात। मतलब नाम और या सर्वनाम इन दोनों को जॉइन होके जो शब्द आते हैं वो शब्दयोगी अव्यय है। उदाहरणार्थ खाली, वर, मागे, पुढे, समोर, पाशी, पेक्षा, तुम, मुळे, सारखा, ये सब शब्दयोगी अव्यय है, ये सब प्रेपोजिशन्स है। एग्जाम्पल, टेबला पाशी मांजर आहे, तो टेबल ये नाउन हुआ, इस नाउन को जॉइंड होके कौन सा वर्ड आया है, तो पाशी ये शब्दयोगी अव्यय है। शाळे समोर भिंत है, तो शाळा ये नाउन हुआ, इसको कौन सा वर्ड जॉइंड होके आया, तो समोर है शब्दयोगी अव्यय। राजू मुळे मला ओढा खावा लागला, राजूला कोणता शब्द जॉइंड होऊन आलाय, तो मुळे। म्हणजे नाम किंवा सर्वनाम या शब्दांना जो शब्द जोडूनच येतो त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात। नेक्स्ट आहे उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन। उभय म्हणजे दोन, अव्यय म्हणजे जोडणे, दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात। जो दोन वर्ड या फिर दो सेंटेन्स इन दोनों में जॉइन करने वाला, इन दोनों को जॉइन करने वाला जो वर्ड होता है वो उभयान्वयी अव्यय होता है। फॉर एग्जाम्पल, आणी, व, किंवा, वा, अथवा, म्हणून, कारण, की, ये सब कंजंक्शन्स है। फॉर एग्जाम्पल, आणी, आई आणि मी बाजारात गेलो, तो आणी या शब्दामुळे आई आणि मी हे जॉईंट झालो। बटाटे किंवा कांदे काही आण, तो बटाटे आणि कांदे हे दोन शब्द जोडणारा शब्द कोणता, किंवा मी शाळेत गेले नाही कारण मला ताप आला, मी शाळेत गेले नाही हे फर्स्ट सेंटेन्स, मला ताप आला सेकंड सेंटेन्स, या दोन सेंटेन्सला जोडणारा शब्द कोणता, कारण, राजूने अभ्यास केला म्हणून तो पास झाला, चहा किंवा कॉफी काही चालेल। सो आणि किंवा कारण म्हणून किंवा हे सगळे शब्द उभयान्वयी अव्यय आहे। लास्ट आहे केवल प्रयोगी अव्यय, इंटरजेक्शन, की ज्या शब्दांमुळे मनातील भावना व्यक्त होतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। बोलणाऱ्याच्या मनातील आश्चर्य, भय, संताप, घृणा, आनंद इत्यादी भावना दर्शवण्यासाठी या केवल प्रयोगी अव्ययांचा उपयोग होतो। उदाहरणार्थ, अरे वा, अरे चा, अरे बापरे, अबब, छी, ह्या मनातील आपल्या भावना व्यक्त करणारे शब्द आहेत। म्हणजे ह्या फिलिंग्स आपण फील करत असतो आणि त्यावेळी जे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात हे सगळे केवल प्रयोगी अव्यय। फॉर एक्झाम्पल, अरे वा, तू छान मार्क्स मिळवले, अरे देवा, खूप वाईट झालं, छी, किती केळसवाणे आहे, हे जे शब्द आहेत हे सगळे केवल प्रयोगी अव्यय आहे। व्हिडिओच्या शेवटी, थँक यू व्हेरी मच, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल अशी मी आशा करते आणि हा तुम्हाला नक्की उपयोगी पडणार याबद्दल मला खात्री आहे। धन्यवाद।